अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलेले असं असतानाच कापूस उत्पादकांसाठी एक चांगली बातमी आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर वाढले आहेत, त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत। गेल्या 4 महिन्यांपासून कापसाचे दर हे 7 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल याच घरात होते, ते आता 8,000 पुढे गेले आहेत, त्यामुळे कापूस उत्पादक आनंदात आहेत। हे दर 9,000 रुपयांच्या पुढे जातील अशी शक्यता शेतकऱ्यांना वाटते। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरामध्ये तेजी बघायला मिळते आहे आणि या तेजीचा परिणाम जो आहे तो व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा। करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा। महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आहे कापूस उत्पादक शेतकरी आनंदात आहे, कारण की गेल्या 4 महिन्यांपासून कापसाचे दर हे प्रति क्विंटल 7,500 ते 8,000 दरम्यान होते, ते आता वाढून 8,000 पुढे गेलेले आहेत। अनेक ठिकाणी 8 ते 8,500 दरम्यान प्रति क्विंटल कापूस विकला जात आहे। ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आहे ते शेतकरी आता या तेजीचा फायदा घेत आहेत, मात्र अजूनही मोठी तेजी येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। मात्र तज्ञांच्या मते जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जर तेजी कायम राहिली तरच महाराष्ट्रासह धुळे नंदुरबार सारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळणार आहे। मात्र जर तेजी कमी झाली अथवा तेजीवरती त्याचा परिणाम झाला तर दर कमीही होऊ शकतात। मात्र आत्ता जर परिस्थिती पाहिली तर एक अंदाज असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे दर असेच चढे राहतील। कापसाच्या वाढलेल्या दराचा फायदा आता काही शेतकरी घेत आहेत, मात्र अजूनही बहुतांश शेतकऱ्यांनी अजून कापूस दरवाढीची प्रतीक्षा अपेक्षित केलेली आहे, ती त्यांची पूर्ण होते की नाही हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।